मले बाजाराला जायचं नाही या पाठातला हा पुढचा पॅरेग्राफ आपण पाहतोय की बाई म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही. इतर बायका म्हणतात काग बाई काग बाई काग बाई. ती बाई रडत रडत म्हणते आव माझी हरणी दुधाची म्हैस आव तुझे काय झालं. बाई म्हणते आव माझी हरणी मला सोडून गेली. दुसरा म्हणतो कुठं जंगलात कुठं जंगलात गेली का कुठे गेली अरण्यात. बाई म्हणते नाही हो ती मरून गेली. तिच्यासाठी का गाते तुरळ गाणी का नाही केलंस तू औषध पाणी. बाई म्हणते ते तर शोधते ना म्या ध्यानात येत का नाही. प्लास्टिकच्या कॅरीबॅगात तिने चाऱ्यागत चघळल्या तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मान मरण वडवलं. तिचं बिचारं रेडकू रर रडलं दुधा वाचून त्या लेकराचं आडलं माझं मन तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावराचं मरण वडवलं. म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही. या पॅरेग्राफ मध्ये ती बाई म्हणते की माझी हरणी नावाची म्हैस होती ती मरून गेली. त्या बायामध्ये का बरं मरून गेली तर ती बाई म्हणते की तिने ते जे प्लॅस्टिकचे रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक तिने चाऱ्यासारखं तिने खाल्लं आणि त्याच्यामुळे त्याच्या पोटामध्ये तो प्लॅस्टिक गेला आणि त्याच्यामुळे ती नेली. या कॅरीबॅगामुळे अशा प्राण्यांचं मरण उडवते. त्याचं ते रेडको बिचार आई गेली म्हणून रड रड रडलं आणि हे सर्व याचं जे काही जे काही हे कारण आहे या प्राण्यांचं मरण्याचं ते केवळ प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच आहे. म्हणून मला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बाजार करण्यासाठी यायचं नाही. म्हणून ती बाई म्हणते की मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही.